आणि सर्वाधिक मोठी जिम्मेदारी या खेळाडूच्या खांद्यांवरती असेल. आशिषला विचार विनिमय करून स्ट्रॅटेजी बनून गोलंदाज फलंदाजी करावी लागेल. शोधावे लागतील ते खराब चेंडू, शोधावा लागेल तो खराब गोलंदाज ज्यावरती प्रहार करता येईल. आकू टपायची लाईन, यावेळेस मात्र ऑन साइडला पुल केला आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. वन बाउन्स, चार धावांसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय हा दणदणीत असा चौकार. आशिष चोरगे मागील मॅच मध्ये जिथे थांबले होते तिथूनच पुन्हा एकदा या इनिंगला सुरुवात करतायत, ही ओळख आहे आशिष चोरगे यांची. ही मुलुक मैदानी तोफ आहे गलमेवाडी टीमची, जी सातत्याने प्रत्येक मैदानावरती बरसते, संधीच्या शोधामध्ये असते आणि जशी संधी भेटते त्यानंतर मात्र आपली बॅट ऑटोमॅटिकली बोलायला भाग पाडते. अजून एक मोठा फटका, हवाई सफर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सहा धावांसाठी येतोय हा षटकार. राज कलंत्रे आणि धनाजी बोरगे साहेब यांना आम्ही शोधतोय. तर दोन मोठे फटके, तर आपण पाहतोय की स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे मात्र घनाघाती प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पार, सहा धावांसाठी येतोय षटकार. एक हाती किल्ला लढवणं कदाचित ही ओळख आहे की काय त्यांची म्हणावं लागेल, आणि एक हाती किल्ला इथे ते लढवत आहेत. षटकार इथे मात्र पाहायला मिळालाय. दोन चेंडूचा खेळ मात्र इथे संपुष्टामध्ये येतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की तब्बल 11 धावा दुहेरी अंकामध्ये मात्र पदार्पण होतोय बॅटिंग करणारा संघ दुसऱ्या चेंडूवरती. श्रीधर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट मोर द विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र आपण पाहतोय की बिग विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते श्रीधर ती विकेट मात्र जाळ्यामध्ये सापडली. मी आधीच उल्लेख केला होता की सर्वाधिक जास्त भूमिका आशिषांच्या खांद्यांवरती असणार आहे. पहिले दोन मोठे फटके आल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्याची गरज होती का, कारण की अजून देखील तब्बल 2 षटकांचा खेळ येणं बाकी होतं. प्रवीण सर एक चुकीचा निर्णय, विकेटचा पतन, आणि इथे मात्र आपण पाहतो की जल्लोष पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम अर्थात वीर हनुमान माटेकरवाडीच्या चंबूमध्ये. जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आशिष स्वर्गीय बाद झाल्यानंतर एक वेगळा आनंद गोलंदाजाच्या माध्यमातून साजरा केला गेला. श्रीधरला मात्र खूप मोठं यश मिळतंय, ज्या श्रीधरने मागील मॅच मध्ये अवघ्या 5 धावांचं षटक हाताळलं होतं त्याच्याच विरोधामध्ये या आशिषने ज्या प्रकारे सुरुवात केली ना असं वाटत होतं की या मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज बरसतो की काय पुन्हा एकदा, परंतु श्रीधरने मात्र घरचा रस्ता दाखवला आणि ज्यामुळे की काय आपण पाहतोय की एक चांगली सुरुवात आणि एक चांगली सफलता म्हणावी लागेल ती पहिल्या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टामध्ये आलेला आहे. स्कोर कार्डचा उल्लेख करायचा म्हणला तर आतापर्यंत 10 फलकावरती 10 गेल 4 बॉल झालेत, माफ करा 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणि 10 फलकाचा जर उल्लेख करायचा म्हणला तर 11 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. कमालीची लाईन, कमालीचा चेंडू, ही लाईन सर्वाधिक सुरक्षित आहे मी म्हणेन. ऑफस्टिकच्या बाहेर वेगाने भडीमार करायचा, चेडूला अतिरिक्त उसळी द्यायची. हाईट बघा या गोलंदाजाची भरपूर अशी हाईट आहे, लांबचा कसा रनअप आहे, खांद्यांचा वापर आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला हातामधून चेंडू रिलीज करतो तब्बल 7.5 ते 8 फुटांवरून जेव्हा चेंडू येतोय ना तो चेंडू ऑटोमॅटिकली राईज होतोय. षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती मात्र आपण पाहतो की 10 फलकावरती 10 येत आहेत 11 रन्स. अनिलजी निवडुंगे साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत, तर अनिलजी निवडुंगे साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. एक ज्येष्ठ क्रीडा रसिक आहेत आणि क्रिकेटवरती भरभरून प्रेम करणारा हा चेहरा आहे, सो मात्र आज आमच्या समोर जुडले गेलेत. तर या वेलकम असेल अनिलजी निवडुंगे साहेब तुमचं, तुमच्या येण्याने व्यासपीठाची शोभा ही वाढलेली आहे.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. ओव्हर पिच चेंडू लाभ जरूर केलाय, भरपूर उंच भरपूर उंच भरपूर उंच गेलाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल तेवढं सोपं नसतं. विकीने मात्र जजमेंट शेवटपर्यंत चेंडू वरती ठेवलं, नजऱ्या बनवून ठेवल्या आणि जसा चेंडू हाताला स्पर्श झाला तशी आवळ घट्ट केली. आणि इथे मात्र आपण पाहतोय की विकेटचं पतन होतं. एक जबरदस्त फलंदाज गणेशनं मात्र घरचा रस्ता दाखवला. चांगला कॅच गणेश यांचा. हवेचा प्रवाह थोडासा जास्त आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एवढ्या उंचीवरती चेंडू गेल्यानंतर भर उन्हामध्ये जजमेंट करणं, चेंडूला पकडणं तेवढं सोपं नसतं. मित्रांनो, मी आवर्जून सातत्याने टेनिस क्रिकेटच्या या क्षेत्ररक्षकांचं एक कौतुकच करेन, कारण की कमालीचं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ते दाखवतात. आउटफील्ड फार खराब असते, आउटफील्डवरती चेंडूला अधिक बाउन्स भेटतो, कधी चेंडू कशा प्रकारे उचली घेईल याचा ठाव ठिकाणा चेंडूला देखील नसतो. आणि अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये देखील एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण हे खेळाडू दाखवतात, याबद्दल नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अजून एक धक्का, विकेटचं पतन, बॅक टू बॅक दोन चेंडू, दोन फलंदाज बाद. तर जरूर जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की अंकुश हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल. पहिला वेळेला हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरणार का? येस, माफ करा, दुसरा ठरणार का? कारण की आजच्या दिवसामध्येच पहिली हॅट्रिक कम्प्लीट झाली. कालच्या कालमध्ये आम्ही शोधत होतो आणि शिवाजी शेळके यांनी मात्र पहिली हॅट्रिक संपादित केली आजच्या दिवसामध्ये. आणि विशेष म्हणजे प्रवीण सर ते 40+ चे खेळाडू. अनुभव ऑलवेज युअर गुड टीचर. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतो नवीन फलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल गोलंदाज. ओव्हर पिच चेंडू लॉफ जरूर केलाय, चेंडू सीमारेषेच्या लगत लगत लगत, कम्मालीचा कॅच आणि हॅट्रिक कम्प्लीट. पहिल्याच तीन चेंडूवरती तीन विकेट संपादित केले जात आहेत गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून. आठवण झाली प्रवीण सर चेतनजी शर्मा यांची, भारताचे पहिले वहिले गोलंदाज ज्यांनी मात्र भारतासाठी पहिली हॅट्रिक कम्प्लीट केली. तर तामजाई क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मात्र या गोलंदाजासाठी तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याच्या या हॅट्रिकसाठी कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल मित्रांनो या गोलंदाजाचं, कम्मालीची गोलंदाजी. आशिष चोरगे बाद झाल्यानंतर कदाचित तो उतरती कळा या संघाला लागली की काय असं म्हणावं लागेल. एकाच इनिंग मध्ये 6 षटकार लगावले होते. बारा धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. या धावेच्या आधी जर सांगायचं म्हटलं तब्बल 6 चेंडू निर्धाव गेले आणि 7व्या चेंडूवरती ही प्रतीक्षा पूर्ण झाली. परंतु 8व्या चेंडूवरती अजून एक विकेटचं संपादन होत आहे गोलंदाजाच्या कर्वे आणि या षटकामध्ये तब्बल 4था विकेट आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये ऍड केला जातोय गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाज इथं मात्र जरूर आपल्या टीमसाठी भूमिका दर्शवत आहेत. बघा, एका षटकामध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट संपादित करण्याचा विक्रम हा शिवाजी शेळके साहेबांच्या नावावरती आहे, ज्यांनी मात्र एका षटकामध्ये 4 विकेट संपादित केल्या. परंतु आता बघा हा गोलंदाज अंकुश देखील 4 विकेट वरती आलाय, तर तो विक्रम मोडला जाणार का विक्रमाची बरोबरी ही राहणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह चेंडू खेळला गेलाय. एक धाव जरूर मिळेल. सिंगल ने स्ट्राइक रोटेट होते, 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की 13 धावा या अंकित केल्या गेल्यात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा होत्या आणि उर्वरित 10 चेंडूंमध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा.
हे थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि गोलंदाज अंकुश यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर एक विकेट हॅट्रिक कंप्लीट केली पहिली गोष्ट, त्याचबरोबर या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल या षटकामध्ये 4 विकेट संपादित करत शिवाजी शेळगे यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मित्रांनो ऍटमोर्ड विकेट गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येत आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अक्षय. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते आणि गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाचवे गोलंदाज आलेले आहेत अक्षय. त्यांनी पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये अक्षयने देखील खूप कन्सिस्टन्सी चांगली गोलंदाजी केली आणि ज्यामुळे की काय आपण पाहतोय की मागील गोलंदाजाने ज्या प्रकारचं काम केलं त्याच प्रकारचं काम मला देखील करायचंय हे सांगतोय हा गोलंदाज. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉलची झाली आहे सांगता. नवोदित चेहऱ्यांना घेऊन इथे मात्र आशिष चोरगे यांनी जी टीम बनवली आहे ना त्या टीम मध्ये या खेळाडूंना थोडासा प्रवास करत असताना चॅलेंजेस येत आहेत. वाईड बॉलचा इशारा, एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव अंकित केली जाते. सिंगलने मात्र धाव फलक थोडस वधारतोय. 15 धावा या अंकित केल्या जात आहेत. 15 रन ऑन स्कोर कार्ड. ओव्हर पिच चेंडू, हेलिकॉप्टर स्कोप, भुर्र करा हेलिकॉप्टर उडतोय आणि सरळ विसावतोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय हा दणदणीत असा षटकार. हे पाहिजेत अशा प्रकारचे फटके हवेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये तब्बल आल्या 11 धावा आणि त्यानंतरच्या उर्वरित 10 चेंडूंमध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. आणि आता आपण पाहतोय मित्रांनो तब्बल 5व्या चेंडूवरती आला या षटकातील हा षटकार. भरपूर चुका झाल्यात. जे चेंडू डॉट झालेत ना त्या चेंडूवरती सिंगल डबल जरी आली असती ना तरी देखील एक चांगला स्कोर उभा राहिला असता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला टार्गेट केले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव कम्प्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाते. या दोन्ही मात्र आपण पाहतो की 23वा स्कोर कार्ड वरती अंकित झालेले आहेत आणि 24 धावांचं आव्हान येणाऱ्या 3 षटकांमध्ये. येणाऱ्या 3 षटक आवश्यकता असेल ती म्हणजे 24 धावांची आणि या धावफलकावरती या धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का आणि या पाठलाग कशा प्रकारचा असणार या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करूया आता कॉमेंटरी बॉक्स मध्ये प्रवीण जी अर्जुने सर यांना. चला ओपनर्स लवकर लवकर मैदानात.
हॉलो चेक हॉलो तर चला स्वयंसेवकांना विनंती असेल की मैदानाच्या आतमध्ये आपण पाण्याची व्यवस्था करायची पंचांसाठी. एकंदर विचार केला तर खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. चला खेळाडूंना आम्ही सातत्यानं सूचित करतोय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो आणि अजूनही बरेचसे सामने खेळवणं बाकी आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल. तत्पूर्वी एक जरूर निवेदन, बोत्रेवाडी संघाचा संघनायक आपण उपस्थित असल्याची आमच्यापर्यंत माहिती आपण दर्शवायची आहे किंवा आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे कारण यानंतर कदाचित आपल्याला सामना खेळावा लागेल. त्यामुळे बोत्रेवाडी संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधा. जाऊयात मैदानाच्या दिशेने विजयासाठी 23 धावांचं चेडू मैदानाच्या आतमध्ये. तर खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाला आणि पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर धावा धाव फलकावरती उभारल्या गेल्या. तब्बल 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट केलं गेलंय. येस विजयासाठी 18 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रवी आणि विकास पहिला चेडू दिशाई चेडू आपल्याला बाहेर मिळतोय. गोलंदाजाचं थोडस नियंत्रण हरपल्याचं चिन्ह पहिल्या चेडूवरती मात्र आपण पाहतोय. दबाव आहे खर तर किरण असेच किरण आपल्या संघासाठी या ठिकाणी साबित होणार का कारण पहिल्या षटकावरती पूर्णपणे या सामन्याची दारोमदार असणार आहे. पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही कशा पद्धतीने हाताळता त्यावरती पूर्णपणे या सामन्याचं भवितव्य असेल किंबहुना या सामन्यामध्ये कोणता संघ अग्रेसर होईल कारण आत्मविश्वास हा सर्वाधिक महत्वाचा आहे. जर का तुम्ही आत्मविश्वास गमावला पहिल्या षटकामध्ये तर मात्र या सहज सोप्या वाटणाऱ्या धावा आणि त्या धावांचा पाठलाग करणं हे आव्हानात्मक ठरू शकतं. आणि जर का पहिल्या षटकामध्ये तुम्ही चांगली सुरुवात मिळवली तर मात्र जो आत्मविश्वास आहे जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो एका वेगळ्या उंचीवर पाहायला मिळतो. इथे अकोट टप्प्याचा चेंडू होता, अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न, थोडस व्हेरिएशन विविधता आपल्या गोलंदाजीमध्ये आणण्याचा प्रयत्न. अगदी हाताचा पंजा पाहिला जातोय, तपासला जातोय आणि त्यानंतर कदाचित तो स्वतःशी समजूत घालण्याचा प्रयत्न करतो की अशा प्रकारची गोलंदाजी संघासाठी घातक ठरू शकते. एकतर धावा कमी, आपण नेहमी म्हणतो ना की अगोदर दुष्काळ आणि त्यात 13वा महिना, अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये व्हायला नको. ज्या धावांची गुंतवणूक जर आपण पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये थोडीशी कमकुवत धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते, परंतु या कमकुवत धावसंख्येला विजयी धावसंख्येमध्ये परावर्तित करायचं असेल, या टार्गेटला, या छोट्याशा टार्गेटला जर तुम्हाला विजयी टार्गेटमध्ये परावर्तित करायचं असेल तर मात्र मैदानावरती सर्वोत्तम खेळ आणि सर्वात कमी चुका तुम्हाला कराव्या लागतील. कमीत कमी चुका आणि एक दर्जेदार खेळ जर का मैदानावरती झाला तर मात्र या सामन्यामध्ये एक वेगळी चुरस, एक वेगळा ट्विस्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. थोडासा क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येतोय स्ट्रायकिंग एंडला. रवी आणि विकास ही सलामीची जोडी, आय थिंक विकास आता स्ट्राईक करतील. यावेळेला फुल टॉस, मोठा टोल वसूल करण्याचा प्रयत्न, मात्र अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी करावी लागते आहे. हरकत नाही आहे, चेंडूवर बाउंस, सी मारेशीच्या पलीकडे विकासच्या बॅट मधून येतोय चौकार. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री संतोषजी करपे साहेबांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान सोहळा आपण या मंचावरती करणार आहोत. आलेल्या प्रत्येक सन्माननीय पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती पाहिला आणि त्यापैकीच एक आदरणीय संतोषजी करपे साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान या मंचावरती पाहतोय. अगेन अ डॉट बॉल, खर तर शपल अक्रॉस द लाईन चेडू खेळण्याचा मानस दर्शवला गेला. गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे. स्वप्नील मोरे आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. आज सकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसाची सुरुवात स्वप्नील माने आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी आपल्या सुमधुर वाणीतून आजच्या दिवसाची सुरुवात केली. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय संजय भाऊ कोळेकर साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय
संजय भाई कोळेकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत। या दरम्यान मात्र मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते, क्षेत्र रक्षकाकडून होतीये चूक आणि चुकीला माफी नाही। चेडू सीमा रेषेच्या पलीकडे चार धावांसाठी येतोय, आणखीन एक दर्जेदार चौकार। इट्स 12 रन्स ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आले। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बरेचसे असे आमचे बाल गणेश मंडळाचे सचिव आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला इंटरनेट सेवा आणि स्टम्प्स ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते सन्माननीय संजयजी कोळेकर साहेबांचा येतो जित मान सन्मान आपण या मंचावरती पाहतोय। खरं तर या स्पर्धेसाठी या सर्वांचंच सहकार्य हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं राहिलं। येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असं काहीसं समीकरण आता मात्र ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतंय। तदनंतर पुढील सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत आदरणीय अनिलजी निवडुंगे साहेब ज्यांचं काही क्षणापूर्वी शुभागमन आपल्याला या मंचावरती पाहायला मिळालं। या स्पर्धेच्या निमित्तानं या क्रिकेटचा या स्पर्धांचा मात्र मनमुराद आनंद लुटताना आपण अनिलजी निवडुंगे साहेबांना या मुख्य मंचावरती पाहतोय आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय। तदनंतरचा सन्मान असणार आहे सन्माननीय जयरामजी चाळके साहेबांचा आपण शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत। तर जयरामजी चाळके साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा। तर गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन, आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी आशिष या ठिकाणी सज्ज होत आहेत। पहिला चेडू पॅड लाईन वरचा आणि त्याचा खरपूस समाचार घेताना चेडू मात्र भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चार धावान करता। 12 चेंडू 12 धावांची गरज असताना इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आला, इक्वेशन बदलता येणार आहे। 11 चेंडू आणि आता 8 धावांची गरज। पुढील सन्मान आपण आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय रोहितजी चाळके साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत। आदरणीय रोहितजी चाळके साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती परंतु इथे गोलंदाजाचं स्वागत मात्र चौकाराने केलंय। पहिल्या चेंडूवरती घडाघाती प्रहार केला विकासनं, याही वेळेला लोअर फुलटॉचा चेंडू होता, कन्वर्ट केलाय मोठ्या फटक्यामध्ये। क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र चेंडू जातोय त्यांच्या आवाक्या बाहेर। होय, पंचांचा इशारा येतोय, इट्स आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी येतोय विकेट षटकार आणि या षटकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा, इट्स 22 रन्स ऑन द बोर्ड। अवघ्या 8 चेंडूंचा खेळ झालाय आणि अवघ्या 2 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता। काहीसा एकतर्फा हा सामना आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळाला। तर विनंती असेल सहारा स्पोर्ट्स आणि याचबरोबर सामना मात्र फिनिश केला आहे। होय, फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हा विजयी षटकार आणि हा षटकार मात्र सर्व काही सांगून जातोय। विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाना मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अंकुश माडेकर ठरतायत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी। 4 विकेट्स, 2 धावा, 1 षटक हे त्यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण। अर्थातच 1 षटक, 0 निधाव, 4 धावा, 2 धावा आणि तब्बल 4 फलंदाज बाद हे कामगिरी करणारे अंकुश माडेकर ठरतायत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच।